माणसात याने माणूस जपला. प्रत्येकाला असे वाटते हा माणूस आपला. आमचे मार्गदर्शक राजा माणूस डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कट्टर अतुल भाऊ भिसे समर्थक सुमित भंडारे मित्र परिवार. नमस्कार, वज्रधार न्यूज मध्ये मी श्रीकांत खंडागळे आपले सहर्ष स्वागत करतो. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आरक्षणासाठी ओबीसी नेत्यांनी मुंडन आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाहूयात ओबीसी नेते काय म्हणाले आहेत. ओबीसी समाजाची आम्ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये आम्ही आमचं असं ठरलं आहे की दिनांक 31 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मुंडन आंदोलन करतो आहे. या मुंडन आंदोलन करण्यामागचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू हा आहे की आमच्या ओबीसी समाजाला जे काय राजकीय आरक्षण होतं ते राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावं. या राजकीय आरक्षणामुळे आमच्या ओबीसी समाजाला जो मान सन्मान मिळत होता ह्याच्या अगोदरच्या काळात तोच मान सन्मान ह्याच्या पुढच्या काळात हे राहावा. या राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे आमच्या समाजाला पुन्हा एकदा हाय त्या जाती व्यवस्थेच्या ज्या काय दऱ्या पडल्या होत्या ह्याच्या मागच्या काळात त्याच दऱ्या ह्याच्या पुढच्या काळात कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. म्हणून आमची राज्य शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही आमचं ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे ते पूर्ववत करावं. आता गेल्या काही दिवसातल्या बातम्यात बघितलं तर असं वाटतं केंद्र शासन ढकलते राज्य शासनावर आणि राज्य शासन ढकलते केंद्र शासनावर. राज्यामध्ये केंद्र शासन आम्हाला एम्पिरिकल डाटा देत नाही आणि केंद्र म्हणतं आहे की राज्य शासनाला तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर तुम्ही एम्पिरिकल डाटा गोळा करा. पण ह्यात आमचा ओबीसी समाज भरला जातो आहे. आम्हाला ह्यांच्या राजकीय काही गोष्टीत आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आमचा साधा सरळ एकच मुद्दा आहे की ओबीसी समाजाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे. कारण ओबीसी समाजाव हे आता ह्या 30-40 वर्षातच ह्या ओबीसी समाजाला आपल्या जो काय न्याय मिळाला ह्या राजकीय आरक्षणामुळेच मिळाला. आमच्यातला सर्वसामान्य माणूस हा ओबीसी आरक्षणामुळं तालुक पंचायत सभापती झाला, जिल्हा परिषद सभा अध्यक्ष झाला, सरपंच झाला आणि तो मुख्य प्रभावात आला. समाजाच्या मुख्य प्रभावात हा समाज आल्यामुळं आता कुठं त्यांची वैचारिक प्रगल्भता वाढीस लागली होती त्यांच्या. आणि खांद्याला खांदा लावून आपण ह्या राजकीय आरक्षणामुळं आपण ह्याच्या पुढच्या काळात आपण ह्याच्या मागच्या काळात आपण काम केलं तेच काम आम्हाला ह्याच्या पुढच्या काळात करायचं आहे. त्यामुळं आम्हाला राजकीय आरक्षण लवकरात लवकर पूर्ववत करावं. 31 ऑगस्ट रोजी आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मुंडन आंदोलन करतो आहे. हे मुंडन आंदोलन करायचा मागचा मुद्दा एकच आहे की माणसाचं मुंडन केल्यानंतर थोडंफार त्या माणसाचा चेहरा विद्रूप दिसतो, तसाच विद्रूपीकरण आमच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे आमच्या समाजाचं झालेलं आहे. म्हणून तेवढ्यासाठी आम्ही तिथं पूर्ण समाज बांधव आमचे ओबीसीचे घेऊन आम्ही येणाऱ्या काळात आम्ही मुंडन आंदोलन करतो. 19 तारखेला ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून धरणं आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळी मामलेदारचं प्रतिनिधी आमच्याकडे आलेले होते. त्यांना आम्ही एक इशारा दिला होता की तातडीनं आमचं जे पूर्ववर्त जे आरक्षण आहे, गोरगरिबांचं जे आरक्षण आहे ते तातडीनं तुम्ही ते आमचं आम्हाला मिळवून द्यावं ही आमची अपेक्षा आहे. आणि जर का तुम्ही ह्या बाबतीत हायगय वगैरे केली तर निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये आमच्या हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये धडक मारू. आणि त्याचप्रमाणे आता गेल्या आठवड्यामध्ये आमच्या सर्वांचं ठरलं आणि मुंडन आंदोलन सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीपुढं करायचं आणि जोरदार धडक कचेरीवर मारायची अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी निश्चय केलेला आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेण्याचं काम ह्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे. विशेषतः खरं तर न्यायालयालासुद्धा कळायला पाहिजे होतं की हा मुद्दा रद्द करण्याचं त्याला काही कारणच नव्हतं. कुणी मागणी केलेली नव्हती, कुणी काय केलेलं नव्हतं, मग का रद्द केलं? तर बरं, रद्द केलं तर केलं, पण ह्यानंतर सरकारच्या कुठल्या तरी प्रतिनिधीचं काम होतं की बाबा 57% हे गोरगरीब जर सदस्य असतील, गोरगरीब ओबीसीची माणसं असतील, तर त्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी मिळवून दिलं पाहिजे. हे सरकारनं सुद्धा काय त्याचं धोरण अवलंबलं नाही. आणि मग आता खानापूर तालुक्यातून आम्ही सगळी ओबीसी बांधव पेटून उठलेलो आहे. भविष्यामध्ये जे करावं लागेल ते आम्ही कळायला मागं पुढं पाहणार नाही. कारण
हे जे पूर्ववत काही संस्था संस्थानिक सारखे वरच्या टप्प्यात जाऊन बसलेले आहेत, पण त्यांनी कधी खालच्यांचा फारसा काही विचार केलेला नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये आता जे आम्ही मुंडन आंदोलन आमच्या अध्यक्षाने सांगितलं की मुंडन आंदोलन आम्ही करणार आहे, आणि ते केल्यानंतर काय होतं की चेहरा विद्रूप होतो, तीच परिस्थिती भविष्यामध्ये आमच्या ओबीसी लोकांचं होणार आहे. आणि म्हणून त्या कलेक्टर कचेरीवर जर मोर्चा आमचा जो नेणारच आहे आम्ही, आणि तिथं जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आझाद मैदानावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसीची जेवढी माणसं असतील, जेवढे प्रयत्न करून नेता येतील, अशा प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी घेऊन धरणं आंदोलन उपोषण वगैरे अशा सगळ्या गोष्टी आम्ही करायला मागं पुढं पाहणार नाही. असे आरक्षण जर रद्द झाले ते आम्हाला पूर्वतात मिळावं ह्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आम्ही जे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उद्या 31 तारखेला जे मुंडन आंदोलन करणार आहे ते एवढ्या तीव्र स्वरूपाचं असणार आहे की सरकारला घाम फुटाय पाहिजे. आणि आम्हाला आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढे जाणार आहे की सरकारला आमची दखल घ्यावीच लागेल. आम्ही थांबणार नाही, विधान परिषदेपर्यंत आम्ही जाणार आहे. आणि तुम्ही सरकार जे म्हणतंय की बाबा बाकीच्या विषयावर तुम्ही समन्वय समिती नोपता सगळ्या पक्षांची, तशी ह्या विषयावर तुम्ही काय निर्णय घेऊ शकत नाही सगळे मिळून. आणि आम्हाला आमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी सगळ्यांनी मिळून केंद्रानं राज्य सरकारनं मिळून ह्या गोष्टीवर समन्वय समिती नोंदवून आम्हाला आमचं आरक्षण पूर्वतात द्यावं एवढीच. आणि हे तर जेवढे आमचे सगळे कार्यकर्ते जमलेत ते सगळ्या पक्षाचे आहेत. इथं पक्ष निराहित विरहित संघटना आहे. ह्यात कुणाचा काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, ही सगळ्या आमच्या समाजासाठी आहे. 346 जातींच्या लोकांसाठी हक्कासाठी आम्ही चाललं आहे हे सगळं. आणि आम्हाला आमचं आरक्षण मिळावं एवढीच अपेक्षा आहे. 31 ऑगस्ट रोजी आम्ही ओबीसी संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करणार आहोत. मुंडन आंदोलन करण्यासंदर्भात माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलंच आहे, मुंडन आंदोलन आम्ही कशासाठी करतो आहे, सरकारला जाग यायसाठी हा सर्व प्रकार चालू आहे. मुळात माझा एक प्रश्न आहे सरकारला, दोन्ही सरकारला, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, आपण ह्या संदर्भात गांभीर्यानं विचार करून का आम्हाला आमचं आरक्षण देत नाही ह्याचं त्यांनी स्पष्टपणे समोर येऊन उत्तर द्यावं. एकीकडे कोर्ट जाहीर करतं की राजकीय आरक्षण हे आम्ही रद्द करत आहोत का, तर राज्य शासनानं आमचं इम्पेरिकल डाटा 3-4 वेळा मागून देखील कोर्टामध्ये सादर केला नाही आणि कोर्टाने राग येऊन आरक्षण रद्द केलं. कोर्टाने राग येऊन जर का आरक्षण रद्द केलं असेल तर महाराष्ट्रातल्या 346 जाती, तेवढ्याच 346 जाती नव्हे तर 3875 जाती ह्या ज्या भारतातल्या आहेत, ह्या 3875 जातीमध्ये असणारे कोट्यवधी ओबीसी बांधवांच्यावरती अन्याय केला आहे असं कुणाला वाटलं नाही का? एखाद्या कोर्टाला मान्य, निश्चितपणे मान्य कोर्टाला, कोर्ट हे आदरणीय आहेत, त्यांचे निर्णय आपल्या सर्वांवरती लागू असतात, पण त्यांना राग येतो आणि ते एखादं आरक्षण रद्द करतात, त्यावेळी ह्या समाजा ह्या आपल्या भारतामध्ये असणारे जे कोट्यवधी ओबीसी बांधव आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आहे असं कुठल्याही समाजाला, असं कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना वाटलं नाही का की ह्या समाजावरती अन्याय होतो आहे? आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे, त्याचबरोबर सर्व राजकीय, सर्व पक्षातील सर्व राजकीय अराजकीय व्यक्तींना, जे ओबीसी असतील नसतील त्यांना हात जोडून विनंती आहे की कोट्यवधी ओबीसी बांधव हे आरक्षण रद्द झाल्यामुळे जे त्यांच्या हक्कासाठी भांडत आहेत हे आज रस्त्यावर यायच्या तयारीत आहेत, त्यांनी वेळीच जागं व्हावं व आमचं राजकीय आरक्षण जे आत्ता रद्दबातल ठरवले ते त्यांनी पूर्ववत करून द्यावं, अन्यथा येणाऱ्या सर्व गोष्टींना तोंड देण्यास त्यांनी समर्थ राहावं. आम्ही सर्व गोष्टी करायला तयार आहोत, रस्त्यावरती उतरून जे काही करावं लागेल, सरकारचे डोळे उघडण्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करायची आमची तयारी आहे. महाराष्ट्रातलंच नव्हे तर अखंड भारतातला सर्व ओबीसी बांधव जागा झाला आहे, त्यामुळे त्यांनी वेळीच हे आमचं आरक्षण पूर्ववत करावं ही मी ह्यानिमित्त आपणा सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की हे तुमच्या माध्यमातून देखील सरकारपर्यंत हे आमचं मागणं पोचावं.